जय हिंद जय महाराष्ट्र। कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही, त्या संकटांना पुढून वळायचे ही बाळासाहेबांची शिकवण, आणि ही शिकवण जपत आहेत आणि शिवसैनिकांना देत आहेत महाराष्ट्राचे लाडके नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेबांच्या लढवय्या शिवसेनेची धुरा ते आजच्या कठीण काळातही खंबीरपणे सांभाळत आहेत। गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, आई स्वर्गीय मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची दुरा ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळले आहे। 27 जुलै 1960 रोजी मुंबईमध्ये जन्म झालेले उद्धव ठाकरे जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे स्नातक असून त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत। एक सिद्धस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामांत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे। तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे। उद्धव ठाकरे यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशेपासून झाली। शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय असलेल्या ठाकरे यांच्याकडे 2002 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली आणि महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत त्यांनी ती यशस्वीरित्या पूर्ण केली। या निवडणुकीत त्यांच्यातील राजकीय नेतृत्व गुण संपूर्ण राज्याने अनुभवले। 2003 मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आणि 2004 मध्ये त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले। महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तिमंतन आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या महाराष्ट्र देशा या 2010 प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते। महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा मानबिंदू असलेल्या पंढरपूर वारीचे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या पाहावा विठ्ठल या 2011 मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशाला सांगेल तर जगालाही भरल जाते। आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळ भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली। उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची सुरुवात विद्यार्थी दशेपासूनच झाली। शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय प्रवासास सुरुवात केली। 90 त्यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला। 1985 शिवसेनेने मुंबई महापालिकेवर वर्चस्व स्थापित केलं होतं। यावेळी शिवसेनेच्या निवडणूक कॅम्पेन मध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती। 1997 उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली। त्यांच्यावर 2002 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली। त्यांनी महापालिकेत शिवसेनेची सत्ता स्थापन करून दाखवली। 1997 आणि 2002 निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सेनेला मोठं यश मिळालं। इथूनच त्यांनी शिवसेनेत जम बसण्यास सुरुवात केली। दरम्यान 2003 मध्ये महाबळेश्वर इथं शिवसेनेचं अधिवेशन पार पडलं। त्या अधिवेशनात राज ठाकरेंनी केलेल्या अवघ्या महाराष्ट्रासमोर सादर केलेला प्रस्ताव चांगलाच गाजला, कारण हा प्रस्ताव होता उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाचा। त्यामुळेच अवघ्या शिवसेनेची धुरा उद्धवजींच्या खांद्यावर आली। उद्धव ठाकरे यांच्याकडे संघटनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवल्यानंतर शिवसेनेत उघडी फुटपळ्यात 2 गट पडले होते। शिवसेनेत धुसफूस सुरू असताना कोकणच्या बड्या नेत्यानं शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। त्यानंतर बंधू राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। सुरुवातीच्या काळात मनसेचा झंझावाती उद्धव यांच्यासाठी कसोटी होती, मात्र जराही विचलित न होता उद्धव यांनी शिवसेनेचा विस्तार सुरू ठेवला। राजकारणातील आपलं नाणं खणखणीत असल्याचं त्यांनी सिद्ध केलं। 2012 हे वर्ष त्यांच्या जीवनातील सर्वात संघर्षाचं ठरलं। पक्ष बांधणीच्या वाढत्या व्यापामुळे त्यांना आजारपणाला सामोरं जावं लागलं। या धक्क्यातून सावरत असताना 17 नोव्हेंबर 2012 शिवसैनिकांवर त्यांच्यासह लाखो आभार कोसळलं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं। उद्धव ठाकरे एकटे पडले, त्यांचा आधार हरपला, मात्र यावेळी शांत आणि संयमीपणा काम आला। संघर्षाच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांना जशी पत्नी मीनाताई ठाकरे यांची साथ लाभायची, तशीच उद्धव ठाकरेंना पत्नी रश्मी ठाकरे यांची साथ लाभली। त्यामुळे त्यांना शिवसेनेचं नेतृत्व करणं सोपं गेलं। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी बाळासाहेबांचा विचार जपला। आपल्या शिवसैनिकाला त्यांनी जीवापाड जपलं। आपल्या सैनिकाच्या कठीण प्रसंगात ते त्यांच्या वाक्या अगदी बाळासाहेबांप्रमाणे आधार म्हणून उभे राहिले। 2 वर्ष लोकसभा निवडणुकीत झाल्या। पारंपरिक मित्र असणाऱ्या भाजपच्या साथीने सेनेने यश मिळवलं, पण विधानसभेच्या निवडणुकीत सेना भाजप आमने सामने उभे राहिले। मोदी, शहा आणि फडणवीस या झंझावतासमोर ते पाय लावून उभे राहिले। 16 वर 63 आमदार निवडूनही आले। तर यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप समोर शिवसेनेला सत्तेवर बसवलं।
तर रोज येण्यासाठी प्रसंगी सत्ते रचून सरकारला धारेवाळी धरले. यातच 2017 ला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप सेनेचा वाद एवढा विकोपाला गेला की उद्धव ठाकरेंनी सोमवारचा नारा दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने गौरवी यश मिळाल्यानंतरही उद्धव यांनी मुंबईचा गड आपल्याकडे घातला. नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी भाजपच्या अमित शहा यांना मातोश्रीची वाणी करायला लावली. त्यानंतर सेना भाजप युतीवर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. यातून आपली राजकीय परिपक्वता त्यांनी दाखवून दिली. तर विधानसभेच्या वेळी त्यांनी ठाकरे निवडून मिळवत नाहीत या विचाराला छेद देत पुत्र आदित्य ठाकरे यांना वरळ मतदारसंघातून विजय केला. या मतदारसंघातून त्यांनीही मोठा विजय मिळवला. निवडून लढणारे ते पहिले ठाकरे ठरले. लोकसभेआधी 50-50 फॉर्म्युलेनुसार आम्हाला 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद द्या अशी आग्रह मागणी पहिल्या दिवशी लावून धरली. आपल्या भूमिकेवर ते ठाम राहिले. अन्यथा आम्हाला पर्याय खुले असं सांगत भाजपला अंगावर द्यायची हिंमत दाखवत विरोधकांची तोंड त्यांनी बंद केली. अखेर सेना भाजपची कायम टीकेची. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी या धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर त्यांनी महाविकास आघाडी उदयास आणली. देशाचे नेते खासदार शरदचंद्र पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाची मार उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात घातली आणि बाळासाहेबांनी दिलेलं वचन पूर्ण झालं. तब्बल 20 वर्षानंतर शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. ठाकरे घराण्याने दिलेले महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री ठरले. बाळासाहेबांच्या अतिचित असलेला महाराष्ट्र आज उद्धव ठाकरे ठरत आहे. त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांच्या राजकारणाचा वारसा पुढे चालत आहे. उद्धव यांच्या मंत्रिमंडळात आदित्य यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रिमंडळाची भूमिका सोपवण्यात आली होती. त्यातच कोरोना सारखं जागतिक संकट जगावर आलं. मात्र या महामारी देखील येणाऱ्या संकटावर ते पाय ठेवून उभे आहेत. गेल्या 1.5 वर्षात त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचं देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देखील कौतुक केलं आहे. कोरोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. लष्कर या संस्थेने देशातील प्रमुख 13 राज्यात प्रवेशन घेतली असून त्यात इतर मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. शिवसेनेचे कार्यदेशपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक समावेश करताना भाजप नेते यांनी शिवसेनेला जोडलं. युवक कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले. 80% समाजकारण आणि 20% राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल घेऊन धोरणे घेतली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मनोरोग्य आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला. मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रुग्णालये त्यांनी निर्माण केली. मी रक्तदान महाशिबिराच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाज कार्याची पायाभरणी 2002 मुंबई महानगरपालिकेत दूरदृश्य प्रचार म्हणून जबाबदारी आणि विजयाची सुरुवात. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला गोधळ यश मिळालं. गेल्या 5 वर्षापासून राज्यातल्या आणि केंद्राच्या सरकारमध्ये शिवसेना एक प्रमुख घटक पक्ष म्हणून सहभागी झाला होता. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरपूर राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाली. उद्धव ठाकरे यांनी 2007 मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली. उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रित करीत आपल्या पक्षाचा विस्तार उघडला आणि राज्याने त्यांचे नेतृत्व स्वीकारले. संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासक आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्वाचे बदल घडून आणले आणि पक्षाला अति सुसंघटित स्वरूप पाहण्यात आले. महाराष्ट्राला विविध आघाड्यावर पुढे घेऊन जाणारे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्या रूपाने लागले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भरभरला होता. इतिहासात हे पहिल्यांदा घडलं होतं. यावरून उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता किती होती ते दिसून येते. अशा या लढवलेल्या नेत्यास वाढदिनाचा लक्ष लक्ष